शंभराव्या नाट्यसंमेलनात राज ठाकरे साहेबांनी मराठी कलाकार एकमेकांना अंड्या मॅक अशा शॉर्ट नावाने हाक मारतात यावर वक्तव्य केलं होतं. आपलेच कलाकार जर एकमेकांना आदर देत नसतील तर बाकीचे लोक त्यांना आदर का देतील. तर इंडस्ट्रीमध्ये अंड्या या नावाने हाक आनंद निंगळे यांना मारली जाते. तर नुकतंच आनंद निंगळे यांनी रेडिओ सिटी मराठीला मुलाखत देताना यावर त्यांचं मत व्यक्त केलंय. ते म्हणाले, ही गोष्ट मी फक्त तिथूनच ऐकली नाही, याआधी सुद्धा राज साहेब मला या गोष्टीबद्दल बोलले होते. ते असं जाहीरपणे म्हणतील याचा मला सुखद धक्का बसला. ते म्हणतायत, तो मुद्दा मला 100% पटतोय. कोणीतरी मला माझ्या टोपण नावाने हाक मारून माझी किंमत कमी होते असं माझं म्हणणं नाहीये, पण सगळ्याच जणांसाठी सगळ्या गोष्टी नसतात. ही लाईन आपल्याला अधोरेखित करायला हवी. हे जसं आपण थांबवलं पाहिजे तसं वेगवेगळ्या कार्यक्रमात अवॉर्ड फंक्शन्समध्ये कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यावर विनोद करणं सुद्धा थांबलं पाहिजे. काही कार्यक्रमांमध्ये मी एक अत्यंत कुचका आणि किचकिच करणारा माणूस आहे हे जेव्हा विनोद म्हणून बोललं जातं तेव्हा मला असं वाटतं की या सगळ्याचा परिणाम नंतर फार वेगळा होतो. आपणच ही गोष्ट जपायला हवी. राजसाहेबांचं म्हणणं मला 100% पटतंय. तुमचं या सगळ्यावर काय म्हणणं आहे हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.